औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं नापासांच्या पदव्यांची छपाई झाल्याची कबुली दिली आहे. तांत्रिक घोळातून हा प्रकार झाल्याचं सांगत कुलगुरूंनी यासंदर्भात चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. मात्र या सगळ्यातून पुन्हा एकदा विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. नापासांच्या याच डिग्रीवरून बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. यावेळी पदवी छापण्याचं कंत्राट बाहेरच्या एका कंत्राटदाराला देण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला माहिती पुरवताना विद्यापीठाकडून काही नापास विद्यार्थ्यांची सुद्धा नावं देण्यात आली आणि त्यामुळं त्यांच्या पदव्यासुद्धा छापल्या गेल्या. हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. या चुकांबाबत कुणीही बोलायला तयार नव्हतं. अखेर परीक्षा नियंत्रकांनी झालेल्या प्रकाराची चूक मान्य करत जबाबदारी स्वीकारली आहे. अभ्यासक्रमाच्या पदव्यामध्ये कुठलाही दोष नाही, फक्त बी सी एच्या काही पदव्यामध्ये दोष आहे आणि तो दोष आम्ही रेक्टिफाय केलेला आहे. त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडनं डिग्र्या दिल्या गेल्या होत्या, त्यासुद्धा आपण परत घेतलेल्या आहेत. कुलगुरूंनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली आहे. काही टेक्निकल गोष्टी त्या परीक्षेमध्ये आम्हाला सापडलेल्या आहेत आणि मला असं की या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्याच्यावरती विद्यापीठ निश्चितपणे ॲक्शन घेईल त्यामध्ये आणि इथून पुढे असा प्रकार होणार नाहीची 100% आम्ही काळजी घेऊ त्यांना. या सगळ्यानंतर आता घोळ होणार नाही असं विद्यापीठ प्रशासन सांगतंय. मात्र असले घोळ विद्यापीठात नवीन नाहीत, त्यामुळे विद्यापीठाचं नावही खराब होत आहे. विद्यापीठानं सुद्धा आपली प्रतिमा अशा चुकांमुळे खराब होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.